Hello students, good morning everybody. Class 3, subject English. Today we learn find a friend. Find म्हणजे शोधणे. आपल्याला आपल्या मित्रांचं मित्र कुठे बसला आहे त्याचं नाव काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. Look at page number 83-84. Find a friend. Listen carefully and learn to play this game. आता हा एक गेम आहे, खेळ आहे, आपल्याला तो खेळायचा आहे. Teacher say Write your name on a slip of paper. आता बघा खेळ खेळताना स्टार्टिंग कशी केली आहे टीचरने. टीचरने सांगितलं आहे, टीचर सेड, टीचर विद्यार्थ्यांना काय सांगत आहे बघा. राईट युअर नेम ऑन अ स्लिप ऑफ पेपर. तुम्ही तुमचं नाव कागदाच्या चिठ्ठीवर लिहा. हॅव यू फिनिश रायटिंग. आणि लिहून झालं तुमचं नाव की तुमचं रायटिंग वर्क स्टॉप करा, थांबून द्या. फोल्ड द स्लिप ऑफ पेपर. नंतर त्या कागदाच्या घडीला काय करायचं आहे, तुम्हाला घडी घालायची आहे, फोल्ड मारायची आहे. फोल्ड म्हणजे घडी घालणे. गिव इट टू मी. आणि ती चिठ्ठी तुम्हाला काय करायची आहे, माझ्यापर्यंत पोहोचवायची आहे. आय शॅल पुट इन द दिस बॉक्स. मग ती चिठ्ठी मी काय करणार आहे, ह्या बॉक्समध्ये ठेवणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं नाव लिहून ती चिठ्ठी टीचरजवळ दिलेली आहे. आणि टीचरनी काय केलेलं आहे, त्या चिठ्ठीला त्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. हॅव यू ऑल गिव्हन मी युअर स्लिप. सगळ्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या मला दिल्यात का. आर ऑल द नेम्स इन द बॉक्स गुड. आणि सर्वांनी नाव लिहिलेली असलेली चिठ्ठीच मला द्या, अशी दुसरी चिठ्ठी द्यायची नाही. आणि ती चिठ्ठी मॅडमने कुठे ठेवलेली आहे, तर ह्या बॉक्समध्ये ठेवलेली आहे. लेट्स शेक द बॉक्स वेल. शेक म्हणजे हलवणे. नंतर त्या बॉक्सला काय करायचं, आपल्याला हलवायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या चिठ्ठ्या जेव्हा त्या बॉक्समध्ये आल्या तेव्हा त्या बॉक्सला काय करायचं आहे, हलवायचं आहे. शेक मीन्स हलवणे. नाऊ आय शॅल कॉल यू वन बाय वन. आणि आता तर बॉक्स हलवल्यानंतर टीचर काय करणार आहे, एका एका विद्यार्थ्याला बोलवणार आहे. सुमेधा कम हियर. सर्वात आधी कुणाला बोलवलं आहे टीचरनी, सुमेधाला. सुमेधा कम हियर म्हणजे सुमेधा इकडे ये. पिकअप वन एनी स्लिप ऑफ पेपर. ह्या बॉक्समधली एक कोणतीही चिठ्ठी उचल. रीड द नेम ऑन इट. चिठ्ठी उघडल्यानंतर त्या चिठ्ठीवर जे नाव आहे ते तिला वाचायचं होतं, तू ते नाव वाचून घे. बट डोंट टेल इट टू अस. पण ते नाव कोणाला सांगायचं आहे का, नाही. फक्त चिठ्ठीवरचं नाव स्वतःच्या मनात वाचून घे, कोणाचं नाव आहे ते, पण ते नाव कोणाला सांगायचं नाही. इन द नेम ऑफ युअर फ्रेंड. आणि ते नाव कोणाचं असेल, तुमच्याच पैकी एखाद्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं असेल. गिव द स्लिप ऑफ पेपर टू दॅट फ्रेंड. आता चिठ्ठीवर जे नाव होतं त्याच नावाच्या मित्राजवळ किंवा मैत्रिणीजवळ ते चिठ्ठी द्यायची आहे. सुमेधा हॅज गिव्हन टू इट्स शिरीन. आता त्या चिठ्ठीवर काय नाव होतं, शिरीन नाव असल्यामुळे सुमेधाने काय केलं, ती चिठ्ठी शिरीनजवळ दिली. शिरीन इज दॅट युअर नेम ऑन दॅट स्लिप. आता टीचर विचारत आहे की शिरीन इज दॅट युअर नेम ऑन दॅट स्लिप, त्या स्लिपवर तुझंच नाव आहे का. शो इट टू द क्लास. आणि ती चिठ्ठी तू आता सर्वांना दाखव की सुमेधाने जी चिठ्ठी माझ्यापर्यंत पोहोचवली ती माझ्याच नावाची आहे असं तू पूर्ण क्लासला दाखव. यस इट इज. त्यांनी शिरीनने काय केलं, ती चिठ्ठी पूर्ण वर्गाला दाखवली. गुड, लेट अस क्लॅप फॉर सुमेधा. मग आता सुमेधासाठी आपण टाळ्या वाजवायला पाहिजे का बरं, कारण सुमेधाने काय केलं, चिठ्ठीवरचं रीडिंग केलेलं आहे, वाचलेलं आहे, जे नाव होतं त्या नावाची चिठ्ठी बरोबर त्याच्यापर्यंत पोहोचवली आहे. म्हणजे त्याला तिला इथे कुणाचं नाव आहे, कुणाच्या नावाची स्पेलिंग आहे, ती कुणाजवळ दिली पाहिजे सर्व तिला कळलं. त्याच्याबद्दल आपण काय करायला पाहिजे, क्लॅप फॉर सुमेधा. सुमेधा करता टाळ्या वाजवायला पाहिजे. सुमेधा गो बॅक टू युअर प्लेस. आता सुमेधासाठी आपण टाळ्या वाजवल्यानंतर सुमेधाला टीचरने काय म्हटलं, तू आता जागेवर जाऊन बस. शिरीन कम हियर. आता टीचरने कुणाला बोलवलं आहे, सेकंड नंबर शिरीन, शिरीनला बोलवलं आहे. नाव यू पिक अप स्लिप ऑफ पेपर. परत जसं सुमेधाला करायला लावलं तसं शिरीनला सुद्धा करायला लावत आहे की शिरीन त्या बॉक्समधली एक चिठ्ठी उचल. लेट अस कंटिन्यू द गेम. अशा पद्धतीने आपल्याला हा गेम खेळायचा आहे. चिठ्ठी उचलणे, चिठ्ठीवरचं नाव वाचणे, वाचलेली चिठ्ठी ज्या विद्यार्थ्याची आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचवणे, अशा प्रकारे हा गेम आपल्याला इथे कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे याचा गेम आपल्याला हा खेळत राहता येईल असं आपल्याला
टच आहे। तर याच्यामुळे काय होत आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव त्याची स्पेलिंग हे आपल्याला इथे कळत आहे। त्यानंतर पेज नंबर 84 वर बघा, लेट अस स्पीक, आता आपल्याला हे वाचायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे। ए से कम ओव्हर टू माय हाऊस टुमारो, आता टुडे टुमारो यस्टरडे, बघा काय होतं सांगा, टुडे टुडे म्हणजे आज, टुमारो उद्या आणि यस्टरडे म्हणजे काल। जो कालचा दिवस होऊन गेला तो यस्टरडे, आज आहे म्हणजे टुडे आणि उद्याचा दिवस जो येणार आहे तो टुमारो, म्हणजे काल आज आणि उद्या। तर इथे बघा काय म्हटलंय, फर्स्ट सेंटेन्स लुक ॲट पेज नंबर 84, कम ओव्हर टू माय हाऊस टुमारो, तू माझ्या घरी उद्या येशील का। व्हॉट्स टाईम, आता उद्या येशील का म्हणजे कोणत्या वेळेला येऊ असं बी सेटने म्हटलेलं आहे। तर ए सेट काय म्हणतो, ॲट 5 इन इव्हनिंग, 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता। ए सेकंड मॅचमध्ये बघा काय दिलं आहे, वी आर गोइंग टू सी अ प्ले, आपण गेम पाहूया। वेन यू आर गोईंग, मग तू कधी येशील गेम पाहायला, टुमारो, कधी टुमारो, मग टुमारोला किती वाजता, ॲट 6 o'clock, कधी यायचं आहे 6 o'clock। आता इथे बघा इव्हिनिंग, दिस इव्हिनिंग म्हटलेलं आहे म्हणजे इव्हिनिंगला 6 वाजता तू ए आपण खेळ पाहूया। त्यानंतर प्रणव सेठ, हॅलो वैभव वेअर आर यू गोईंग, हॅलो वैभव वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहे, आर यू गोईंग हो, तू घरी जात आहेस का। वैभव से नो आय एम गोईंग टू मार्केट, मी घरी जात नाही आहे, मी कुठे जात आहे, आय एम गोईंग टू द मार्केट, मी बाजारामध्ये जात आहे। डू यू वॉन्ट टू कम विथ मी, तुला माझ्यासोबत यायचं आहे का। आता इथे मार्केटच्या ठिकाणी आपण हॉस्पिटल घेऊ शकतो, पार्क पण घेऊ शकतो, सिनेमा हॉल पण घेऊ शकतो, त्यानंतर एखादं क्लॉथ शॉप पण घेऊ शकतो, कुठे जायचं आहे तर आपण क्रॉस शॉप पण सांगू शकतो। अशा वेगवेगळे आपण इथे सेंटेन्स तयार करू शकतो, क्वेश्चन तयार केलं की त्या पद्धतीने आपल्याला आन्सरसुद्धा तयार करता येतो। आंटी से हॅलो चिल्ड्रेन हाऊ आर यू, आता आंटी काय म्हणते बघा, हॅलो चिल्ड्रेन, आता इथे चाइल्ड, चाइल्ड म्हणजे एकच मूल आणि चिल्ड्रेन म्हणजे अनेक मुलं, आता आंटीच्या समोर 2-3 मुलं बसलेले आहे म्हणून इथे काय झालेलं आहे, चिल्ड्रेन झालेलं आहे, काय झालेलं आहे, चिल्ड्रेन। आंटी काय म्हणताय, आंटी से हॅलो चिल्ड्रेन हाऊ आर यू, तुम्ही कसे काय आहात। आता इथे मुली बघा, ईशा उदय हे जे मुलं आहे, प्रणव, त्याच्यानंतर वैभव, हे सर्व मुलं काय म्हणताय, फाईन आंटी, आता फाईन आंटी, थँक्स। आंटी से व्हॉट्स गोईंग ऑन, ईशा से आय एम रीडिंग, आता तुम्ही काय काय करणार आहे, तर ईशा सांगत आहे आय एम रीडिंग, मी वाचन करणार आहे। उदय म्हणत आहे आय एम मेकिंग अ चार्ट, मी चार्ट तयार करणार आहे। आंटी से दॅट्स नाईस, वा फारच छान, तुम्ही जे काही करत आहे ते अगदी छान करत आहे। अँड व्हॉट्स युअर मदर डुईंग, आणि तुमची आई काय करताय। ईशा से शी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप, ती लॅपटॉपवर काम करत आहे। इथे आपण कुकिंग पण सांगू शकतो, स्लीपिंग पण सांगू शकतो, वॉचिंग टी व्ही पण सांगू शकतो। आई बरेचसे कामं करत असते, घरातले कामं पण करते, स्वयंपाक करते, त्यानंतर थकवालं तर ती झोपूनसुद्धा जात असते। तर ह्या सगळ्या आपल्या इथे सेंटेन्स दिलेले आहे, हे जे वर्ड्स आहेत छोटे छोटे हे वर्ड्स लावून आपण इथे काय करू शकतो, क्वेश्चन तयार करू शकतो आणि ते आन्सरसुद्धा त्या पद्धतीने आपण तयार करू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला पेज नंबर 83-84 ह्यावरचे दिलेले जे सेंटेन्स आहे, हा जो गेम दिलेला आहे 83 पेजवरचा, हा गेम तुम्हाला इंग्लिशमध्ये रिडिंग करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला खेळून बघायचं आहे। त्यानंतर इथे मी हार्ड वर्ड्स दिले आहे, तुम्हाला रायटिंग करून घ्यायचे आहे कॉपीवर। त्यानंतर 84 वर्ड्सचं हे जे सेंटेन्स आहे हे तुम्हाला पूर्ण रिडिंग, रायटिंग आणि लर्निंग लर्नसुद्धा करायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही पेजवरचं रायटिंगवर कम्प्लीट करून तुमचा जो ग्रुप आहे 3rd नंबरचा ग्रुप, त्या ग्रुपवर तुम्हाला सेंड करायचा आहे। ओके okay?